सुरू करूया. लेट्स स्टार्ट अन एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड. आता बघा, सुरुवातीला मी तुम्हाला या धड्याची थीम सांगतो. मित्रांनो, या धड्यामध्ये काय दिलेलं आहे, या धड्यात दिलेलं आहे इंट्रोडक्शन काय या धड्याचं. या धड्यामध्ये एक मुलगा आहे जो स्वतः या धड्याचा लेखक आहे आणि वय वर्ष 15 असताना एक घटना त्याच्या जीवनामध्ये घडून आलेली होती. त्या घटनेचा तो साक्षीदार होता. पुस्तक वाचत असताना घरामध्ये दुपारच्या वेळेस आणि त्या घटनेचं वर्णन यामध्ये दिलेलं आहे पूर्णतः. यामध्ये लेखक लहान असताना, टीनेजर असताना, 15 वर्ष काहीतरी वय असं इंडिकेट इथे दिले, तर एक मोठा माकड आहे आणि तो मोठा माकड एका लहान माकडाला ठार मारण्याच्या उद्देशाने त्याच्यावर हल्ला करतो आणि त्या हल्ल्यातून जो काय गोंधळ त्या परिसरामध्ये तयार होतो, त्या गोंधळातून लेखक त्या माकडाला कसा वाचवतो याचं पूर्ण वर्णन या धड्यात आलेलं आहे. आता इथे जर तुम्ही बघत असाल अन एन्काउंटर, एन्काउंटर या शब्दाचा अर्थ मित्रांनो शक्यतो पोलीस आणि गुंड यांच्यामध्ये जे काही बंदुकीच्या माध्यमातून ज्या काही गोळ्या वगैरे फायरिंग होत असतात त्याला एन्काउंटर असं म्हटलं जातं. परंतु या लेसनमध्ये एन्काउंटर या शब्दाचा अर्थ तसा घेतलेला नाही आहे. कारण या धड्यामध्ये कुठलीही बंदूक नाही आहे, कुठल्याही गोळ्या नाही आहे किंवा कुठलीही फायरिंग नाही आहे. यामध्ये आहे एका माकडा, मोठ्या माकडाकडून एका लहान माकडावर केलेला हल्ला आणि त्याच हल्ल्याला लेखकाने एन्काउंटर असं नाव दिलेलं आहे. तो जो हल्ला आहे तोच हल्ला म्हणजेच काय, एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड. स्पेशल काइंड म्हणजे काय, एक विशेष प्रकारचा, एक विशेष प्रकारचा हल्ला. तुम्ही असं सुद्धा त्याचा अर्थ काढू शकता. आणि 100% मित्रांनो, 100% सांगतो तुम्हाला, एन्काउंटर या शब्दाचा अर्थ हा पूर्ण धडा वाचल्यानंतर असाच व्यक्त होतो. तो भाग वेगळा आहे की वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या रेडीमेड नोट्समध्ये या धड्याचा अर्थ वेगवेगळ्या पद्धतीने दिलेला आहे. कुठे चकमक असेल, कुठे सामना असेल, वेगवेगळ्या पद्धतीने अर्थ दिलेला आहे. परंतु ज्या पद्धतीने मी हा धडा वाचून माझं मत बनवलं आहे मित्रांनो, त्यानुसार 100% एक विशेष प्रकारचा हल्ला असाच अर्थ यामधून निघतो आहे. तर तुम्ही समजण्याचा प्रयत्न करा मित्रांनो आणि त्या पद्धतीने धड्याकडे बघण्याचा दृष्टिकोन तुम्ही ठेवायचा आहे. तर मित्रांनो, यामध्ये, या धड्यामध्ये आपण जे आता सुरुवात करणार आहोत तो लेखक आपल्याला सांगतो आहे, तो लेखक आपल्याशी बोलतो आहे, तो नॅरेटर. आणि त्याच पद्धतीने मग पुढे सगळी वाटचाल दिलेली आहे. तर बघा, फर्स्ट पॅसेज लेखक म्हणतो आहे, माय फादर वॉज अ मेडिकल प्रोफेशनल वर्किंग फॉर अ प्रायव्हेट कंपनी इन राणीगंज इन वेस्ट बेंगॉल. माझे वडील एक वैद्यकीय व्यावसायिक होते वेस्ट बेंगॉलमधील राणीगंज या शहरातील एका प्रायव्हेट कंपनीमध्ये, एका खाजगी कंपनीमध्ये. द ऑफिसर्स ऑफ द कंपनी वेअर हाऊस्ड इन इंडिव्हिज्युअल बंगलोज इनसाइड अ लार्ज कॅम्पस. आणि त्या कंपनीमध्ये काम करणारे जे काही ऑफिसर्स होते, जे काही अधिकारी होते, त्या अधिकाऱ्यांना राहण्याची व्यवस्था म्हणून
सगळ्यांना स्वतंत्र अशी बंगले दिलेले होते, इंडिव्हिज्युअल बंगलोज इनसाइड द लार्ज कॅम्पस, म्हणजे त्या कंपनीच्या परिसरामध्येच कॅम्पस म्हणजे परिसर, त्या कंपनीच्या परिसरामध्ये कंपनीतील जे काही अधिकारी होते त्यांना राहण्यासाठी प्रत्येकाला व्यक्तिगत वैयक्तिक बंगल्यांची व्यवस्था केलेली होती. आवर हाऊस वॉज इन अ कॉर्नर ऑफ द कॅम्पस. आमचं घर म्हणजेच लेखकाचं घर एका कोपऱ्यावर होतं त्या परिसराच्या. द ऑफिसर्स क्लब वॉज ॲडजसंट टू द बाउंड्री वॉल ऑफ अवर गार्डन. आणि त्या परिसरामध्येच जे काही अधिकाऱ्यांचं क्लब होतं, क्लब म्हणजे एक प्रकारचा हॉल असतो मित्रांनो, जिथे सगळे जे काही अधिकारी असतात त्यांचा वेळ घालवतात, काही कार्यक्रम वगैरे करतात. आणि अशा प्रत्येक ठिकाणी जिथे ऑफिसर्स कॉलनी असते त्या प्रत्येक ठिकाणी असं क्लब असतं. तुम्ही जर बघितलं तर रेल्वेचे कर्मचारी असतील, ऑर्डनन्स फॅक्टरीचे ऑफिसर असतील, किंवा मोठमोठे जे MSEB वगैरे जे गव्हर्नमेंटचे डिपार्टमेंट असतात त्यांचा जो परिसर असतो जिथे ते राहतात त्यांच्यासाठी क्लब तिथे तयार केलेलं असतं. आणि ते जे क्लब होतं ऑफिसरांचं, ते क्लब लेखकांच्या घराच्या जे घरासमोर जे गार्डन होतं त्या गार्डनच्या बाउंड्री वॉलला लागूनच होतं, ॲडजसंट म्हणजे लागून होतं, त्याला लगत होतं, च्या लगत होतं. ॲडजसंट मीन्स च्या लगत. द कंपाऊंड वॉज लक्झरियस विथ ग्रीन ग्रास, कलरफुल फ्लॉवर्स अँड अ होस्ट ऑफ टॉल अँड मॅजेस्टिक ट्रीज. ते कंपाऊंड कसं होतं? द कंपाऊंड वॉज लक्झरियस विथ ग्रीन ग्रास. अतिशय भव्य होतं मित्रांनो ते कंपाऊंड, आणि हिरवगार असं गवत होतं, रंगीबिरंगी फुलांची तिथे झाडं होती. अँड अ होस्ट ऑफ टॉल अँड मॅजेस्टिक ट्री, भव्य अशी उंच अशी डेरेदार तिथे वृक्ष होती, जे असं वाटत होतं त्यांना बघून की ते कोणाचं स्वागतच करत आहे. हॉस्ट करणे म्हणजे काय? स्वागत करणे. अशा पद्धतीने ती झाडं होती. द सीझनल व्हेजिटेबल इन द किचन गार्डन ऑफ द हाऊस होल्ड अँड द मॅग्निफिशंट ट्रीज कॉन्स्टंटली अट्रॅक्टेड स्क्विरल अँड मेनी स्पेशियस ऑफ बर्ड्स. तिथे जे काही सीझनल व्हेजिटेबल होता मित्रांनो, द सीझनल व्हेजिटेबल इन द किचन गार्डन ऑफ द हाऊस रोड, म्हणजे घरांमध्ये जे काही किचन असतं, किचनच्या शेजारी म्हणजे बऱ्याचशा ठिकाणी काय असतं की गच्चीवर म्हणा किंवा किचनच्या शेजारी म्हणा कुंड्या असतात, त्या कुंड्यांमध्ये काही लोक झाडं लावतात, कोणी फुलांचे लावतात, कोणी वेगवेगळ्या भाज्यांची झाडं लावतात, कोणी काही काही रोपटं लावतात. आणि सीझनल म्हणजेच काय? ऋतूप्रमाणे, म्हणजे ज्या ऋतूमध्ये जी भाजी येईल ती भाजी तिथे लावलेली असायची. तर प्रत्येकाच्या घरामध्ये अशा पद्धतीने भाजीपाला लावलेला होता. अँड द मॅग्निफिशंट ट्रीज कॉन्स्टंटली अट्रॅक्ट, आणि मोठमोठी झाडं ही नेहमी कॉन्स्टंटली नियमितपणे अट्रॅक्ट करायची, म्हणजे काय? आकर्षित करायची. कोणाला? स्क्विरल्स अँड मेनी स्पीशियस ऑफ बर्ड्स. खारुताई, स्क्विरल्स म्हणजे काय? खारुताई आणि वेगवेगळ्या प्रकारच्या पक्ष्यांना. म्हणजे त्या घरांमध्ये जे काही किचन गार्डन होतं त्या गार्डनमध्ये लावलेली जी काही सीझनल व्हेजिटेबल्सची झाडं होती किंवा तिथे जी काही मोठमोठी झाडं होती त्या परिसरामध्ये, तर ती सगळी झाडं स्क्विरल्सला आणि वेगवेगळ्या प्रकारच्या पक्ष्यांना आकर्षित करत असायचे. म्हणजे तिथे यांचं नेहमी येणं जाणं असायचं, पक्ष्यांचं आणि स्क्विरल्सचं. अ ग्रुप ऑफ लंगूर हॅड इवन मेड देअर डेन इन अँड अश्वथा ट्री
nearby. A group of langurs म्हणजे काय, एक मोठा वेगळ्या प्रकारचा आशियाई माकड असा त्याचा अर्थ लावलेला आहे मित्रांनो. लंगूर म्हणजे आपण माकडच म्हणूया. तर एका माकडांच्या गटाने तिथे जवळपास असलेले जे झाड होतं अश्वत्था म्हणजेच पिंपळाचं झाड वगैरे, तिथे त्यांनी जर त्यांचं डेनच केलं होतं म्हणजेच काय त्यांची गुफाच केलेली होती राहण्याची. दे हॅड ऑल बिकम अ पार्ट अँड पार्सल ऑफ अवर एक्झिस्टन्स अँड डेली लाईफ. आता ही सर्व मंडळी, हे पक्षी, हे प्राणी, हे माकड, हे जणू काय आमच्या जीवनाचा एक अस्तित्वाचा आमचा अविभाज्य भाग होऊन गेलेला होता. पार्ट अँड पार्सल म्हणजे अविभाज्य भाग. एक्झिस्टन्स मीन्स अस्तित्वाचा, आमच्या रोजच्या जीवनातील डेली लाईफचा. तर ही सगळी मंडळी जी होती ही आमच्या जीवनातील अतिशय आमच्या अविभाज्य भाग होऊन गेलेला होता. अशा पद्धतीने मित्रांनो सेकंड पॅसेज बघूया. अ स्मॉल इन्सिडेंट ऑन अ सॅटरडे आफ्टरनून लेफ्ट अ प्रोफाउंड इफेक्ट ऑन मी अँड अनफोल्डेड बिफोर माय आईज अ होल न्यू डायमेन्शन टू द वंडर्स ऑफ गॉड्स क्रिएशन्स. बघा मित्रांनो, एका शनिवारच्या दुपारी घडलेल्या एका लहानशा घटनेने मात्र माझ्या मनावर सखोल परिणाम केला आणि परमेश्वराच्या अजब किमयेचा एक अनोखा पैलू माझ्या समोर उलगडला. बघा लेखक काय म्हणताय, अनफोल्डेड म्हणजे काय, उलगडणे. एक शनिवारची दुपार होती मित्रांनो आणि त्या दुपारी असा काही प्रसंग घडला लेखकांच्या डोळ्यासमोर की त्याचा मोठा परिणाम लेखकावर झाला आणि देवाच्या या क्रिएशनमुळे, अजब क्रिएशनमुळे एक नवीनच गोष्ट लेखकाला कळली की असंही असू शकतं का. वो एक नवीन परिणाम, एक नवीन घटना, त्याचा परिणाम लेखकावर इतका झाला की लेखक आश्चर्यचकित झाला की देवाची ही जी किमया आहे ही अशीही असू शकते का. इट वॉज अ फ्यू डेज इन टू द पूजा वॅकेशन. म्हणजे पूजा वॅकेशनचा अर्थ मित्रांनो तिथे होत असलेली दुर्गा पूजा, ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये गणपती आपल्याकडे बसवले जातात, मोठ्या प्रमाणात आपल्याकडे साजरा केला जातो गणेश चतुर्थी हा सण, त्याच पद्धतीने वेस्ट बेंगॉलमध्ये दुर्गा पूजाला फार महत्त्व आहे आणि तिथे सुट्या दिलेल्या असतात दुर्गा पूजेच्या दिवशी. आपल्या महाराष्ट्रामध्ये पण सुट्या असतात परंतु ह्या सुट्या जास्त करून मुंबई सारख्या मोठमोठ्या शहरांमध्ये असतात गणपतीच्या दिवसांमध्ये. तर इथे लेखकाला वेस्ट बेंगॉलमध्ये दुर्गा पूजेच्या सुट्या होत्या, सुट्या झालेल्या सुरू होत्या. इट वॉज अ फ्यू डेज इन टू द पूजा वॅकेशन. जस्ट लाईक फॉर एनी अदर चाइल्ड द हॉलिडेज प्रोव्हाइडेड अँड अपॉर्च्युनिटी फॉर मी टू बिकम एंग्रोस्ड इन व्हेरियस मॅगझिन्स अँड स्टोरी बुक्स पब्लिश्ड स्पेशली फॉर चिल्ड्रन इन द फेस्टिव सीझन. बघा, जस्ट लाईक फॉर एनी अदर चाइल्ड म्हणजे इतर मुलांप्रमाणेच सुट्ट्या आम्हाला एक वेगळी संधी मिळून प्राप्त करून देते. पुस्तकांमध्ये स्वतःला तल्लीन होण्याकरिता वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं आणि मॅगझिन्स जी कथांशी संबंधित असते आणि जी विशेष करून लहान मुलांकरिता प्रकाशित केली जाते अशा सुट्ट्यांच्या काळांमध्ये, फेस्टिव्ह सीझनमध्ये म्हणजे जिथे सणांनिमित्त सुट्ट्या असतात त्या सुट्ट्यांमध्ये खास मुलांकरिता काही कथांची पुस्तकं पब्लिश करतात, काही प्रकाश
शिक्षण संस्था, तर अशा प्रकारची पुस्तकं वाचण्याची संधी या सुट्या आम्हाला प्राप्त करून देतात असं लेखकाचं म्हणणं आहे. आफ्टर अ हार्टी लंच, थर्ड पॅसेज मित्रांनो, आफ्टर अ हार्टी लंच माय पेरेंट्स अँड माय यंगर सिस्टर ले डाऊन फॉर अँड आफ्टरनून नॅप. बघा, आफ्टर अ हार्टी लंच मीन्स पोट भरून जेवणे. इथे अर्थ दिलेला आहे मित्रांनो, सफिशियंट अँड होलसम, पुरेसं किंवा अतिशय जास्त. आफ्टर अ हार्टी लंच माय पेरेंट्स अँड माय यंगर सिस्टर ले डाऊन फॉर अँड आफ्टरनून नॅप, म्हणजे दुपारचं भरपूर असं जेवण केल्यानंतर माझे पालक आणि माझी लहान बहीण हे दुपारच्या वाम कोक्षीसाठी झोपलेले होते, ले डाऊन झालेले होते. अँड आय सेटल डाऊन विथ अ स्टोरी बुक, आणि पुस्तक घेऊन बसलेलो होतो. म्हणजे पुस्तक वाचण्यासाठी मी बसलेलो होतो, सेटल झालेलो होतो. द क्वाईट आफ्टरनून प्रेझेंटेड द परफेक्ट बॅकड्रॉप फॉर रीडिंग अँड ॲडव्हेंचर स्टोरी. म्हणजे दुपारची जी काय वेळ होती, अतिशय शांततेची वेळ होती, आणि खरंच अतिशय चांगला त्याचा मला फायदा झाला, बॅकड्रॉप झाला, म्हणजेच काय पार्श्वभूमी त्या दुपारची मला चांगली मिळाली. अशा पद्धतीची जी काही साहसी कथा आहे वाचण्याकरिता, म्हणजे दुपारी एकदम शांतता असते, डिस्टर्बन्स नसतं, कोणाची अडचण नसते, तर अशा पद्धतीने साहसी कथा वाचण्याकरिता लेखकाला अतिशय चांगली संधी त्या दुपारने दिलेली होती. द सायलेन्स वॉज ओकेजनली ब्रोकन बाय द साऊंड ऑफ माय फॅमिली स्नोरिंग. परंतु ती जी शांतता होती पुस्तक वाचण्याकरिता जी लेखकाला मिळाली होती, ती अधूनमधून तुटत होती, ब्रोकन होत होती. कशामुळे ब्रोकन होत होती? तर लेखकाचे जे काही पेरेंट्स आहे, फॅमिली मेंबर्स आहे, ते झोपलेले असताना त्यांच्या घोरण्यामुळे ती शांतता तिथे भंग होताना दिसून येत होती लेखकाला. द इंटरमिटंट चिरपिंग ऑफ हाऊस स्पॅरो, द हार्श कॉविंग ऑफ अ क्रो, द श्रील कॉल ऑफ अ काइट फ्लाइंग हाय अबव द ग्राउंड, मिनर स्टिक्ड बाय आय बिकम डीपली ॲब्सॉर्ब्ड इन द बुक. बघा मित्रांनो, पक्ष्यांचा किलकिलाट म्हणजेच काय, त्या चिमण्यांचा चिवचिवाट. आता जो चिरपिंग जो आवाज आहे, हा चिरपिंगचा आवाज म्हणजेच काय, चिमण्यांची चिवचिवाट, चिमण्यांची चिवचिवाट. तर चिमण्यांची ती चिवचिवाट, अधूनमधून कावळ्यांची कावकाव, आणि उंचावरून उडत जाणाऱ्या घारीचं कर्कश ओरणं, या सगळ्या आवाजांमुळे ती दुपारची शांतता भंग होत होती. म्हणजेच मित्रांनो, परत एकदा सांगतो, लेखकाला जे काही पुस्तक वाचण्याकरिता जी शांतता मिळालेली होती, ती शांतता लेखकाच्या कुटुंबातील व्यक्तींचं घोरणं, चिमण्यांचा चिवचिवाट, कावळ्यांची कावकाव, आणि घारीचं उंचावरून कर्कश ओरणं, यामुळे ती पूर्ण शांतता भंग होत होती. आता इथे काईट फ्लाईंग म्हणजेच काय, घार. काईट हा शब्द घारीसाठी वापरलेला आहे मित्रांनो. तर या सगळ्या गोष्टींमुळे ती शांतता भंग होत होती. आय मिनट्स टिक्ड बाय आय बिकम डीपली ॲब्सॉर्ब्ड इन द बुक. मिनट टिक्ड बाय म्हणजे काय, थोड्याच वेळात, थोड्याच वेळाने मी पुस्तक वाचण्यात अतिशय इन्वॉल्व होऊन गेलो, ॲब्सॉर्ब झालो, म्हणजे त्यामध्ये पूर्णतः एकाग्र झालो. ॲब्सॉर्ब म्हणजे काय, एकाग्र होणे. त्याच पद्धतीने ज्या पद्धतीने आपण जमिनीवर जर पाणी टाकलं तर जमीन पाणी शोषून घेते मित्रांनो,
तर ते शोषून घेण्याच्या प्रकाराला ॲब्सॉर्ब्ड असं म्हटलं जातं. तर लेखकाला त्या पुस्तकाने पूर्ण आत्मसात करून टाकलं होतं, ॲब्सॉर्ब करून टाकलं होतं थोड्याच मिनटामध्ये. ओके, त्यानंतर नेक्स्ट पॅसेज आहे मित्रांनो, सडनली आय हर्ड अ ग्रुप ऑफ स्ट्रीट डॉग्स बार्किंग फ्युरियसली इन द डिस्टन्स. आणि अचानकपणे आय हर्ड अ ग्रुप ऑफ स्ट्रीट डॉग्स बार्किंग. आणि अचानकपणे मला रस्त्यावरील कुत्र्यांचा भुंकण्याचा आवाज आला काही अंतरावर, आणि तेही अतिशय त्वेषाने भुंकत होते, फ्युरियसली म्हणजे अतिशय त्वेषाने. अचानकपणे काही अंतरावरून कुत्र्यांचा त्वेषाने भुंकण्याचा आवाज लेखकाला ऐकू आला. आय चोज टू इग्नोर द कमोशन थिंकिंग दॅट द पॅक ऑफ डॉग माइट हॅव कॉर्नर्ड अ हापलेस पीक. मी तो आवाज टाळण्याचा प्रयत्न केला, तो जो कमोशन होता तो टाळण्याचा मी प्रयत्न केला, म्हणजेच चोस म्हणजे मी निवडलं, चला त्याच्याकडे काय लक्ष द्यायचं. कदाचित एक दुर्दैवी डुकराला, हापलेस मीन्स दुर्दैवी, पीग मीन्स डुक्कर, म्हणजे कदाचित कुत्र्यांच्या त्या ग्रुपने, पॅक्स ऑफ डॉग्सने कदाचित त्या कुत्र्यांच्या एका ग्रुपने एका दुर्दैवी डुकराला घेरलं असेल आणि ते त्याच्यावर भुंकत असतील, असा समज करून मी त्या कुत्र्यांच्या भुंकण्याकडे दुर्लक्ष केलं. बट सून द बार्किंग बिकम लाउडर अँड मोर ॲग्रेसिव्ह अँड द अलार्म कॉविंग ऑफ अ फ्लॉक ऑफ क्रोज ॲडेड टू द कॅकोपोनी. पण लगेच त्या कुत्र्यांचं जे भुंकणं आहे ते अतिशय जोरात वाढलं आणि अजून त्यामध्ये त्वेष आला. अँड द अलार्म कॉविंग ऑफ फ्लॉक क्रोज ॲडेड टू द काकोफोनी. आणि कावळ्यांची ती कावकाव, काकोफोनी म्हणजे काय, लाऊड हार्श नॉइसेस, अतिशय मोठा कर्णकर्कश असा आवाज तिथे झाला. म्हणजे कुत्र्यांचं भुंकणं जोरात वाढलं आणि त्यामुळे कावळ्यांची जी कावकाव आहे, फ्लॉक ऑफ क्रोज, कावळ्यांची कावकाव म्हणजे कावळ्यांचा एक गट, एक थवा, त्या थव्यांचं जे कावकाव आहे करणं ते इतकं त्यामध्ये ॲड झालं, त्या गोंधळामध्ये भयंकर ॲड झालं. आय ऑल्सो हर्ड द डिस्टर्बन्स अप्रोचिंग क्लोजर. आणि मला असं सुद्धा समजलं, म्हणजे मी हे सुद्धा ऐकलं की तो जो डिस्टर्बन्स आहे ओरडण्याचा तो जवळजवळ येतो आहे माझ्या, क्लोजर म्हणजे जवळजवळ येतो आहे. म्हणजे लेखकाला अगोदर तो आवाज असा लांब ऐकू येत होता त्याच्या घरापासून, आणि नंतर तो आवाज वाढत वाढत लेखकाच्या जवळजवळ लेखकाला तो ऐकू आला. ओके मित्रांनो, अशा पद्धतीने आपण पेज नंबर 8 इथे कंप्लीट केला आहे. एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो आहे, पुढचं सुरू करण्यापूर्वी ही जी शब्द इथे दिलेली आहेत ही शब्द पाठ करणं अतिशय जरूरी आहे तुमचं, आणि इथे त्यांचा अर्थ दिलेला आहे इंग्लिशमध्ये, इंग्लिश टू इंग्लिश ते लर्न करणं तुमच्यासाठी फार जरूरी आहे, पाठ करणं जरूरी आहे कारण या शब्दांवर आधारित प्रश्न येतात मित्रांनो पुस्तकात आपल्या परीक्षेमध्ये 2 मार्कांकरिता. शब्द मी तुम्हाला देणारच आहे डिटेलमध्ये, परंतु एक सूचना म्हणून तुम्ही हे लक्षात ठेवायचं आहे. कारण काय असतं की शब्द जर समजावत बसलो आपण तर
तर धड्याचा जो समजवण्याचा जो प्रवाह असतो त्यावर परिणाम होतो. आणि म्हणून मी शब्दासाठी वेगळं सेशन आपल्यासाठी सादर करणार आहे. त्यामुळे आपण फक्त धडा समजून घ्या, भाषांतर समजून घ्या आणि शब्द नंतर समजून घ्या, तेही डिटेलमध्ये. कारण मी परत एकदा सांगतो की डिस्टर्ब असं होतं की धडा जर समजावायला आपण बसलो आणि एखादा शब्द जर तोही एक्सप्लेन केला तर धड्याचं एक्सप्लेनेशन स्पष्टीकरण करत असताना त्यामध्ये परिणाम थोडासा कमी होऊन जातो धड्याच्या स्पष्टीकरणामध्ये. त्यामुळे सलग मी धडा आपल्याला पूर्णपणे अगोदर समजावणार आहे आणि त्यानंतर पुढच्या सेशनमध्ये, शब्दांच्या सेशनमध्ये मग तुम्हाला स्पष्टपणे शब्द पूर्णपणे समजवणार आहे. तर कृपया ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवावी. तर वळूया मित्रांनो आपल्या पुढच्या पेजवर, पेज नंबर 9. आता पुढे हा जो गोंधळ आहे हा वाढत असताना काय होतं बघा. क्युरियोसिटी गॉट द बेटर ऑफ मी, म्हणजे ती जी उत्सुकता झाली माझी त्या आवाजाकडे, म्हणजे तो जो गोंधळ होता तो गोंधळ इतका वाढला होता की मला माझं पुस्तक सोडावं लागलं. गॉट द बेटर ऑफ मी म्हणजे त्या माझ्या उत्सुकतेने माझ्यावरच मात करून टाकली. म्हणजे मी जे पुस्तक वाचत होतो ते पुस्तक मला सोडावं लागलं. लिव्हिंग द बुक अ साईट आय रश टू द वरांडा टू सी व्हॉट वॉज गोईंग ऑन. म्हणजे त्या आवाजामुळे माझी इतकी उत्सुकता वाढली की त्या उत्सुकतेने माझ्यावरच मात केली आणि ते पुस्तक मला सोडून घाईघाईने आमच्या घराच्या वरांड्याकडे जावं लागलं की काय तिथे चालू आहे ते बघण्याकरिता, आवाज कसला आहे हे बघण्याकरिता. आय ग्लान्स टुवर्ड द रूफ ऑफ द क्लब हाऊस अँड सॉ समथिंग हॉरिबल. मी काय बघितलं, मी एक नजर त्या क्लब हाऊसच्या रूफवर टाकलं. म्हणजे मी एक नजर त्या क्लब हाऊसच्या त्या छपरावर टाकली आणि काहीतरी भयंकर बघितलं मित्रांनो. अ बिग मेल लंगूर अपारंटली द लीडर ऑफ इट्स ग्रुप, म्हणजे एक मोठा पुरुष जातीचा माकड. हे बघा तुम्ही जर बघत असाल या चित्रामध्ये अशा पद्धतीचा माकड, तर एक मोठा माकड जणू काही तो त्यांच्या ग्रुपचा लीडर वाटत होता, म्होरक्या वाटत होता. वॉज होल्डिंग अ बेबी लंगूर इन हिज हँड अँड मर्सिलेसली बीटिंग इट ऑल ओव्हर विथ अ डेफिनेट इंटेंट टू किल. म्हणजे मित्रांनो मी काय बघितलं की एक मोठा पुरुष जातीचा जो माकड होता त्याने एका छोट्या माकडाला त्याच्या हातांमध्ये घट्ट पकडलेलं होतं आणि निर्दयपणे त्याचा चावा घेत होता. म्हणजे असं वाटत होतं जणू काही तो त्याला ठारच मारणार. द हेल्पलेस मदर ऑफ द बेबी अँड अदर लेझर मेंबर्स ऑफ द लंगूर ग्रुप वेअर स्कॅटर्ड ऑन द रूफ ऑफ द बिल्डिंग्स नियर बाय वॉचिंग द बेबी बीइंग किल्ड. आणि हेल्पलेस मदर म्हणजे त्या बेबी लंगूरची जी काही आई होती तिचं वर्णन हेल्पलेस मदर म्हणून केलेलं लेखकाने इथे. तर ती आई जी काहीच करू शकत नव्हती, जी असहाय्य होती ती, आणि इतर जे काही माकड होते, इतर जे काही मेंबर होते, सदस्य, लंगूरची आई हेल्पलेस मदर आणि इतर जे काही इतर दुर्बळ जे मेंबर होते वानरच, ते सगळे इकडे तिकडे विखुरलेले होते त्या छपरावर आणि ते बघत होते असह्यपणे त्या लहानशा वानराला मारताना मोठ्या वानराकडून. आय रिकॉल्ड द टेरिबल कस्टम इन द ॲनिमल क्लॅन अकॉर्डिंग टू विच अ डोमिनंट मेल
यूजली डज नॉट अलाउ अनदर मेल बेबी और ॲडल्ट टू सर्वाइव विद इन इट्स ग्रुप. म्हणजे मला आठवलं या प्राण्यांच्या जमातीतील एक परंपरा की एखादा जर त्या प्राण्यांच्या ग्रुपमध्ये त्या समूहामध्ये जर एखादा मोठा मेल पुरुष जातीचा जर कोणी लीडर असेल तर तो आपल्यापेक्षा लहान पुरुष जातीच्या प्राण्यालाच किंवा एखाद्या मोठ्या पुरुष जातीच्या प्राण्याला त्याच्या ग्रुपमध्ये जास्त दिवस टिकू देत नाही. ही परंपरा मला ते दृश्य बघून आठवली. ओके मित्रांनो, तर इथे आपण आलो आहे, इथे आपण थांबतो आहे आणि पुढच्या लेक्चरमध्ये आपण पुढचं बघूया. ओके, तर भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये.